नमस्कार, मी श्वेता। टॉक टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आजचा आपला विषय आहे वंध्यत्व आणि अत्याधुनिक उपचार, आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर नंदिता पालशेतकर, ज्या स्वतः वंध्यत्व तज्ञ म्हणून आपल्या परिचयाच्या आहेतच। गेल्या 20 वर्षापासून ते या क्षेत्रात कार्य करतायत आणि हजारो दाम्पत्यांना त्यांनी IVF टेक्निकच्या माध्यमातून स्वतःचं मूल मिळवून देण्याचा आनंद त्यांना प्राप्त करून दिलेला आहे। याशिवाय त्या मुंबईच्या लीलावती हॉस्पिटल आणि दिल्लीच्या 40 हॉस्पिटलमध्ये सुद्धा कार्यरत आहेत। अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे। महाराष्ट्राचे मानकरी म्हणून या पुरस्कारानं सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। मुंबई ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजिस्ट सोसायटी या संस्थेच्या त्या प्रमुख आहेत। डॉक्टर नंदिता पालशेतकर यांचं आपण कार्यक्रमात स्वागत करूयात। मॅडम, आपलं स्वागत आहे मनापासून। थँक्यू। आजचा जसा आपला विषय आहे वंध्यत्व आणि अत्याधुनिक उपचार, लग्न झाल्यावर प्रत्येकाला स्वतःचं मूल हवं असतं, मात्र वंध्यत्वानं अनेक जे जोडीदार आहेत त्रस्त असताना आपल्याला पाहायला मिळतात। मुळात वंध्यत्व म्हणजे नेमकं काय? जर आता ॲक्च्युली वंध्यत्व हे डेफिनेशन बदललेलं आहे। जर तुम्ही एकत्र राहिला असाल आणि वर्षभर प्रयत्न केला असेल की मूल व्हायचा, आणि जर मूल झालं नाही तर त्याला वंध्यत्व बोलतात। आणि हे हा जर प्रॉब्लेम असला तर डॉक्टरकडे एक वर्षानंतर तरी जावं डेफिनेटली। आणि हा जो एज असतो, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर, की यंग एजमध्ये वर्षभर थांबलं तरी काही प्रॉब्लेम नाही। पण परवाच माझ्या क्लिनिकमध्ये एक दाम्पत्य आलेलं आणि ते 40 होती, मुलगी 40 वर्षाची, पुरुष 42 वर्षाचा, आणि ते माझ्याकडे आलेले। तर अशा कपल्समध्ये 6 महिन्यातच डॉक्टरकडे जावं, कारण काय होतं, जसं वय वाढत जातं तसं फर्टिलिटी रेट्स कमी होत जातात आणि त्यामुळे त्यांना लवकर यायला लागतं। अगदी बरोबर आहे, तुम्ही सांगितलं की वय हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, पण साधारण या वंध्यत्वामागे काय काय नेमकी कारणं असू शकतील? सी, वंध्यत्व बेसिकली पुरुषांमुळे आणि स्त्रीमुळे होऊ शकतं। बघितलं तर 30% फक्त स्त्रीमुळे होतं, म्हणजे तिच्यात आयदर स्त्रीबीज बनत नाही किंवा काही हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असतात किंवा प्रीमेच्युअर मिनोपॉज ज्याला म्हणतो आम्ही त्याच्यामुळे, किंवा पिशवीचे काही आजार असतात लाईक एंडोमेट्रिओसिस, फायब्रॉइड्स, सेप्टम, इंट्रायुटराईन अडिजन्स, असे धागे तयार होतात किंवा पिशवी जे चिकटते त्याच्यामुळे देखील वंध्यत्व होतं। आणि काही प्रॉब्लेम्स असे असतात की स्त्री आणि पुरुषांमध्ये संबंधच होऊ शकत नाही, कारण तिला वॅजिसनसमस असतो किंवा इम्परफेक्ट हायनस असतो, एक पडदा असतो, थिक पडदा असतो जो आम्हाला कापावा लागतो ॲक्च्युली, म्हणजे त्यांना संबंध ठेवायला। आणि जर आपण पुरुषाकडे वळलो तर पुरुषांमध्ये फक्त प्युअर मेल फॅक्टर जे आम्ही बोलतो ते 30% बायकांमध्ये फक्त पुरुषाचं वंध्यत्व असतं, आणि तिथे पुरुषाचे यु नो स्पर्म काउंट्स असतात नॉर्मल। WHOचे हल्ली नवीन रेकमेंडेशन्स आलेले आहेत आणि त्याला आम्ही 15 मिलियन काउंट म्हणतो, 15 मिलियन पर ML हे नवीन लेटेस्ट रेकमेंडेशन आहे, आणि दॅट इज अ नॉर्मल स्पर्म काउंट। मग मोर्टिलिटी देखील 30% असली तरी इट इज नॉर्मल। आणि तुला आश्चर्य वाटेल श्वेता की 4% फक्त नॉर्मल स्पर्म्स लागतात, 96% ॲबनॉर्मल असले तरी तो पुरुष यु नो बाप वडील बनू शकतात। ओ ओ ओ, खरं तर याविषयी आणखीन आपण चर्चा करणार आहोत, पण प्रेक्षकांमधून सुद्धा फोन यायला आपल्याला सुरुवात झालेली आहे। पुण्याहून फोन आलेला आहे वर्षा गुरव यांचा। बोला वर्षाजी, आपला प्रश्न विचारा। हॅलो। हा, ॲक्च्युली माझ्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि मला कन्सिव्ह नाही होते, सगळे टेस्ट नॉर्मल आहेत माझ्या, आणि ओबेसिटी ओव्हरवेट आहे मी, तर त्याच्यासाठी पिरियड्स व्यवस्थित आहेत। पिरियड्स ऍक्च्युली मला रिसेंटली 15-15 दिवसाला येत आहेत। ऍक्च्युली तुमचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉबेबली ओबेसिटी किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल। पिरियड्स 15 दिवसांनी उशिरा येतात, म्हणजे स्त्रीबीज जे आहे ते तयार होत नाही वेळेवर आणि त्याच्यामुळे पाळी पुढे ढकलली जाते। तर तुम्हाला सिम्पल ट्रीटमेंट करायला पाहिजे की तुमचं पहिलं ओव्हेरियन रिझर्व काय ते बघायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी हल्ली एक नवीन साधी ब्लड टेस्ट आलेली आहे, त्याला आम्ही सिरम EMH म्हणतो, ती करून घेणं महत्वाचं आहे। कारण कळलं पाहिजे की अंडी आहेत की अंडीच नाही आहेत म्हणून हे इरेग्युलर पिरियड्स येत आहेत। या दोनमध्ये डायग्नोसिस करणं फार महत्वाचं आहे, कारण त्याच्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट करतो। जर तुमची स्त्रीबीज असतील तर आम्ही गोळ्या देऊन ती स्त्रीबीज तयार करू, ओव्हुलेशन इंडक्शन ज्याला म्हणतात, आणि त्यांनी तुम्ही प्रेग्नंट राहू शकता। पण स्त्रीबीज
यु नो खलासत झाली असली संपली असली तर त्याला आम्ही प्रीमेच्युअर ओव्हेरियन फेलियर म्हणतो. आणि तशा केसेसमध्ये आमच्याकडे ओव्हरीचे टॉनिक्स वगैरे आहेत ते आम्ही देतो, प्रयत्न करतो. गॅरंटी कोणी देऊ नाही शकत, प्रयत्न करतो दोन ते तीन महिने देऊन. आणि जर स्त्रीबीज तयार झाली तर त्यांना बाळ तुम्हाला होऊ शकेल. आणि जर अजिबातच स्त्रीबीज नसतील तर मग एक डोनेशन शिवाय दुसरा काही पर्याय नाही. अगदी बरोबर आहे. ज्याप्रमाणे आता आपल्याला फोन सुद्धा आला होता, वेगवेगळे पेशंट्स तुमच्याकडे येत असतील, ते पेशंट्स आल्यानंतर त्यांची केस स्टडी पूर्ण जाणून घेतल्यानंतर त्यांना नेमका कोणत्या पद्धतीनं आपल्याला उपचार द्यायचे हे तुम्ही कसं ठरवता, काय क्रायटेरिया असतो? हा एकदम चांगला प्रश्न आहे, कारण प्रत्येक पेशंटच्या मनात हा प्रश्न असतो ऍक्च्युली स्वतः की मला काय ट्रीटमेंट देणार. तर पेशंट आल्याबरोबर आधी जसं मी सांगितलं आम्ही कारणं शोधतो. कारण शोधून काढणं महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक कारणाला मग ट्रीटमेंट दिली जाते. तर पहिलं म्हणजे टेस्ट केल्या जातात, ब्लड टेस्ट, एक सोनोग्राफी, आणि जी मी आधी पण मेन्शन केली आणि परत इच्छा आहे माझी मेन्शन करायला की सीरम AMH ही एक चांगली टेस्ट आहे, गेल्या 5 वर्षात आम्ही वापरतोय आणि त्याचा गाईड आम्हाला चांगला मिळतो की यु नो डायग्नोसिससाठी. आणि बऱ्याचशा पेशंट्समध्ये दुर्बिणीचा तपास पण करावा लागतो, लाईक यु नो हिस्ट्रो लॅप्रोस्कोपी ज्याला आम्ही म्हणतो. हल्ली दुर्बीण नुसती पोटात नाही घालत, दुर्बीण पिशवीत देखील आत घालतो. त्यामुळे दोन दुर्बिणी वापरल्या जातात, एक पोटात घातली जाते आणि एक पिशवीच्या आत घातली जाते, आणि त्याला हिस्ट्रोस्कोपी लॅप्रोस्कोपी म्हणतात. आणि कधी कधी हे करणं महत्वाचं आहे. आजच सकाळी इनफॅक्ट माझ्याकडे एक कपल आलेलं, 5 वर्ष लग्न झालेलं आणि तिला TB झालेला यु नो लहानपणी, आणि आता तिचे ट्यूब्स बंद आहेत. तर ह्या पेशंटमध्ये दुर्बीण टाकून बघणं महत्वाचं आहे. बरोबर. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे सोलापूरहून, शोभा पाटील बोलतायत. बोला शोभाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार. मला प्रश्न विचारायचा होता. माझ्या लग्नाला आता 5 वर्ष झाले आहेत आणि माझी पहिली प्रेग्नन्सी मध्ये बाळ वारलेला आहे डिलिव्हरी मध्ये, आणि आता माझी प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून मी ट्रीटमेंट घेत आहे. पण मला तिथे सांगितलं तुम्ही लॅप्रोस्कोपी करा. पण मामा पहिल्या प्रेग्नन्सी मध्ये डिलिव्हरी म्हणजे राहिलं बाळ, आणि आता कितव्या महिन्यात, कितव्या महिन्यात, 9व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी मध्ये 9 महिने 5 दिवस झाल्यानंतर डिलिव्हरी मध्ये बाळ जलमताच मृत जलमलं. लॅप्रोस्कोपी करावी का असं मला विचारायचं. आय थिंक तुम्हाला लॅप्रोस्कोपी करण्याची गरज आहे, पण त्याच्या आधी एक सोनोग्राफी करणं महत्वाचं आहे. कारण सोनोग्राफीने आम्हाला आढळतं किंवा माहिती मिळते की युट्रस, ट्यूब्स, ओव्हरीज मध्ये काय प्रॉब्लेम आहे का. आणि 5 वर्ष जर झाली असली तर लॅप्रोस्कोपी हिस्ट्रोस्कोपी केली तर तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. अगदी बरोबर आहे, योग्य ट्रीटमेंट मिळणं महत्वाचं आहे. पुढचा फोन सुद्धा आपल्याला आलेला आहे सोलापूरहूनच, स्वाती सोहाने बोलतायत. बोला स्वातीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. नमस्कार. नमस्कार. मला माझ्या लग्नाला 15 वर्ष झालेले, IVF पण झाले 4 वेळेस झालेले, IVI झालेले, IVF सर्व झालेले, पण मला फरक काही नाही पडला. वय काय बोलले? वय काय? माझं वय आता 27 आहे. 27. आय थिंक तुमच्यासारखे पेशंट्स माझ्याकडे भरपूर येतात, कारण जनरली IVF फेलियर्स हल्ली म्हणजे आम्ही असं बोलतो की आमच्याकडे फेलियर पेशंट्सच येतात. त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या टेक्निक्स ऑफर करतो. पहिलं म्हणजे ॲज आय सेड कारण शोधून काढलं पाहिजे. जर ते स्त्रीबीज बरोबर होत नसेल तर त्याला सशक्त होण्यासाठी आम्ही औषधं देतो. तर प्री IVF ट्रीटमेंट ही फार महत्त्वाची आहे. तर अंड्यासाठी आम्ही औषधं देतो. मग जो युट्रस असतो म्हणजे पिशवी असते त्याला देखील प्रिपेअर करणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशा पेशंट्समध्ये आम्ही हिस्ट्रोस्कोपी करतो. मग काही औषधं आहेत ती दिली जातात त्या पिशवीला तयार करायला. आणि चौथी गोष्ट म्हणजे की मुलीचं जनरल हेल्थ पण बघितलं जातं, म्हणजे तिचं थायरॉईड व्यवस्थित आहे का, प्रोलॅक्टिन व्यवस्थित आहे का. फार जाड असली तर तिला थोडं वजन कमी करायला होतं, किंवा वजन कमी नाही केलं तरी मी चालायला सांगते. यु नो 5 दिवस तरी आठवड्यातून 40 मिनिटं तुम्ही चाललात तर फरक पडतो. आणि 1-2 किलो वजन कमी करा, जास्ती नाही करायला सांगत. मग काही गोष्टी अशा असतात
की काही मुलींना फायब्रॉइड्स असतात किंवा ट्युमर असतात, तर एवढे फेल झाल्यावर आय व्ही एफ तो ट्युमर काढलेला बरा असतो. काहींना पडदा असतो किंवा काहींना पिशवीच्या धागे असतात, ते कापणं किंवा ते ट्रीट करणं महत्त्वाचं आहे. आणि आपल्या देशात टी बीमुळे ट्यूब्स ब्लॉक झाल्यामुळे हायड्रोसॅल्पिंग्स होतं, म्हणजे ट्यूब अशी पाण्याने भरलेली असती, ती मग ती कापून टाकायला लागते. आणि हा डिसिजन घेणं फार डिफिकल्ट जातो बायकांना, कारण काय ट्यूब्स बंद केल्यावर दुसरा काही इलाजच नाही आय व्ही एफ शिवाय, पण ते करावं लागतं कारण आय व्ही एफचा सक्सेस रेट कमी होतो. मग एंडोमेट्रिओसिस असलं तर त्याला ट्रीट करावं लागतं आम्हाला करायला. आणि लॅबोरेटरीमध्ये तर बऱ्याच टेक्निक्स आल्यात. आम्ही अशा पेशंट्समध्ये आय व्ही एफ इक्सी करतो, त्याच्यानंतर इमसी करतो. इमसी म्हणजे तो स्पर्म साधारण 7200 टाइम्स लार्ज करतो, एनलार्ज करतो, आणि तो व्यवस्थित आहे की नाही तो बघतो आम्ही. आणि दुसरी एक टेक्नॉलॉजी आहे एम्ब्रिओस्कोपची. एम्ब्रिओस्कोप हा स्पेशल इन्क्युबेटर आहे, आणि त्या इन्क्युबेटरमध्ये आम्ही ते बाळ ठेवतो आणि 5 दिवस त्याची वाढ ॲक्च्युली व्हिडिओवर बघतो. आणि त्या टेक्निकने आम्हाला चांगले एम्ब्रिओ सिलेक्ट करता येतात. आणि भरपूर पर्याय आहेत ते जाणून घ्यायचे, सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा जाणून घ्यायचे तुमच्याकडनं. पण त्याआधी आपण इथे घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. पाहता टॉपिक ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. वंध्यत्व आणि अत्याधुनिक उपचार यावर आपण चर्चा करतोय. डॉक्टर नंदिता पालशेतकर या आपल्याशी या संदर्भात मार्गदर्शन करतायत. वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतोच आहे. या विषयासंदर्भात आपल्याला पुढचा फोन आलेला आहे बीडहून दीप्ती काळे यांचा. दीप्तीजी बोला, आपला प्रश्न विचारा. माझ्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झालेले, माझं वय 33 वर्ष आहे. 2007 मध्ये मी एक वेळेस म्हणजे लग्नाच्या नंतर 2 वर्षांनी एक वेळेस पहिल्या वेळेस लॅप्रोस्कोपी केलेली आहे. नंतर तेव्हा त्याच्यामध्ये सेप्टम डिसेक्शन केलं होतं आणि पीसीओडी पण ड्रिल केले होते. नंतर 2004 नंतर त्याच्यावर एक सायकल पूर्ण केली पण त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्याच्यानंतर पुन्हा 2014 मध्ये मी एक वेळेस लॅप्रोस्कोपी केली आहे हायड्रोकार्पिसमुळे तेव्हा पण, आणि त्यामुळे पीसीओडी ड्रील केले होते. आणि आता रिसेंटली 1 महिन्यापूर्वी इक्सीची ट्रीटमेंट घेतलेली आहे मी. तर तेव्हा पण ग्रेड 1 प्री एम्ब्रिओ ट्रान्सफर केलेले होते आणि अँटीबॉडीज प्रोटोकॉल दिलेला होता सरांनी, परंतु ते पण माझी पूर्ण ट्रीटमेंट निगेटिव्ह झालेली आहे, म्हणजे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहे. आपण जसं पाहिली केस आता यांचा हाच मुळात प्रश्न. मी फार इम्प्रेस्ड आहे दीप्तीशी की तिला सगळे शब्द माहित होते, अँटागॉनिस्ट प्रोटोकॉल हे ते, त्यामुळे तिने बराच अभ्यास केलेला दिसतोय. बेसिकली 2 IVF फेल झाले तर निराश व्हायला काही गरज नाही, कारण बऱ्याचशा नवीन टेक्नॉलॉजीज आहेत जसं मी आधी मेन्शन केलं. आणि उरलेल्या टेक्नॉलॉजीज ज्या उरल्यात मी त्याचं मेन्शन आत्ता करीन की फ्रीझिंग ही टेक्नॉलॉजी आता आलेली आहे. 2006 फार त्याचा चेंज झाला आणि विट्रिफिकेशन म्हणून आम्ही करतो. तर बऱ्याचशा पेशंट्समध्ये आम्ही आधी एम्ब्रिओज तयार करणार आणि मग ते फ्रीज करणार, मग तुमची पिशवी तयार करणार आर्टिफिशियली आणि काय औषधं इंजेक्शन्स वगैरे देऊन, आणि मग तो एम्ब्रिओ अलगतपणे तुमच्या पिशवीत सोडणार. त्याला फ्रोझन थॉ ईटी म्हणतात आणि ह्यानी आम्हाला बराच सक्सेस रेट मिळाला आहे. दुसरा म्हणजे ब्लास्टोसिस कल्चर, म्हणजे आधी आत्तापर्यंत एम्ब्रिओ आपण शरीराच्या बाहेर 2 किंवा 3 दिवस ठेवायचो आणि मग 1985 साधारण आपण 5 दिवसापर्यंत बाहेर ठेवू शकतो. ह्याचा काय रिक्वायरमेंट्स आहेत वगैरे ते सगळं आम्हाला कळलं, तर त्याला ब्लास्टोसिस कल्चर म्हणतात. आणि हल्ली आमच्याकडे बरेचसे पेशंट्स फेलियरचे आले की आम्ही 2-3 दिवशी एखादा एम्ब्रिओ टाकतो आणि 5व्या दिवशी परत एक एम्ब्रिओ टाकतो. आणि म्हणजे हा ते इम्प्लांटेशन विंडो पण कव्हर करते आणि बऱ्याचशे पेशंट्समध्ये आम्हाला दिस इज गिव्हन अस गुड सक्सेस रेट. बरोबर आहे. पुढचा फोन आपल्याला आलेला आहे नाशिकहून उज्ज्वला शिवडे यांचा. बोला उज्ज्वलाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, मी नाशिकवरून बोलते. मला 9 वर्ष झालेले आहे. माझ्या मिस्टरांचं व्हिडीआरएल पॉझिटिव्ह आहे आणि हॅलो हा बोला. माझ्या मिस्टरांचं व्हिडीआरएल पण पॉझिटिव्ह आहे, टीपीएचए पण पॉझिटिव्ह आहे
माझे एग पण वाढत नाहीये. आम्ही डोनर घेऊन दोन आयव्हीएफ केले, दोन्ही पण सक्सेस झाले, पण मी तुला अडॉप्शन झालं एक 5व्या महिन्यात झालं आणि 3व्या महिन्यामध्ये झालं. विडीआरएलचा काही प्रॉब्लेम येतो का एगचा काही प्रॉब्लेम येतो ते कळत नाहीये. त्याचा काही विडीआरएलचा काही प्रेग्नेन्सीवर परिणाम होतो का हे विचारायचं होतं मला. आणि आता पुढे मी काय करावं? बेसिकली तुम्ही डोनर एग आणि डोनर स्पर्म घेतलेला दिसतोय असं ह्याच्यावरून आढळतंय. मग व्हीडीआरएलचा काहीच प्रश्न येणार नाही, कारण व्हीडीआरएल पॉझिटिव्ह तुझ्या मिस्टरांचा आहे. आणि जर एग डोनेशन करत असला आणि व्हीडीआरएल पॉझिटिव्ह असलं तर त्याची ट्रीटमेंट घेतली तर काही प्रॉब्लेम नाही. तर ते तुम्हाला यु नो डॉक्टरकडे जाऊन विचारावं लागेल की माझा व्हीडीआरएल ह्या ट्रीटमेंटवर ह्या रिपोर्टवर मला ट्रीटमेंट पाहिजे का. अँड ट्रीटमेंट फार साधी आहे, दॅज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आणि बेसिकली असं झालं आहे की पिशवी बघणं महत्त्वाचं आहे तुमचं. परत केस यु नो हल्ली आपण बऱ्याच केसेस बघतो की फेलियर पेशंट्स, कारण आय व्ही एफ सेंटर्स इतके झालेले आहेत ह्याच्या यु नो भारतात आणि सक्सेस रेट आय व्ही एफचा फक्त 50% आहे. त्यामुळे अर्धे पेशंट्स प्रेग्नंट होतात, अर्धे इकडे तिकडे फिरत राहतात. पण तुम्ही जर गुड प्रोग्नोसिस पेशंट्स पाहिले म्हणजे काय की लहान पेशंट्स यु नो त्यांचं अंडी व्यवस्थित आहेत, स्पर्म काउंट एकदम बेकार नाही आणि एंडोमेट्रिओसिस नाही, अशा पेशंट्समध्ये सक्सेस रेट 4 सायकल्समध्ये 90% आहे. म्हणजे 90% लोक घेऊन जाऊ शकतात. म्हणजे आज ह्याच्यातनं महत्त्वाची गोष्ट आहे की आय व्ही एफ परत परत करावं हे डोक्यात घेतलं पाहिजे. आय व्ही एफ वन टाइम ट्रीटमेंट काही लोकांना फायदा होतो, पण बाकीच्या लोकांना परत परत करावी लागते. आणि परत करण्यात थोडेसे चेंजेस केले, जसे IMSI टेक्नॉलॉजी आपण वापरली, एम्ब्रिओस्कोपची टेक्नॉलॉजी वापरली, विट्रिफिकेशन किंवा एम्ब्रिओ फ्रीझिंगची टेक्नॉलॉजी वापरली, आणि जसं मी सांगितलं डबल ट्रान्सफरची टेक्निक वापरली, तर आपल्याला हा फायदा होऊ शकतो. प्रत्येक पेशंटला सगळंच नाही वापरत, यु नो काही प्रत्येक पेशंटप्रमाणे आम्ही ठरवतो. नक्कीच प्रत्येकाच्या पेशंटप्रमाणे त्याच्यासाठी ट्रीटमेंट जी आहे ही ठरवली जाऊ शकते. या विषयावर आपण आणखीन अशीच चर्चा पुढे सुद्धा ठेवणार आहोत, पण इथे घेऊयात एक छोटा. ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. वंधत्व आणि अत्याधुनिक उपचार यावर आपण चर्चा करतोय. मॅडम, जसं आपण अनेकदा पाहिलेलं आहे की अनेकांना लग्न लवकर करायचं नसतं, पण त्यांच्यासाठी आता एक फ्रीझिंगचा ऑप्शन सुद्धा ओपन झालाय, तर याविषयी थोडीशी माहिती सांगणार. आय थिंक तुम्हाला आठवत असेल की डायना हेडन जानेवारीमध्ये डिलिव्हर झाली, मिस वर्ल्ड होती, आणि तिने ऍक्च्युली ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग आय थिंक प्रॉबेबली यु नो जगातली ती पहिली स्त्री असेल. ती जेव्हा आली माझ्याकडे 2007 आली आणि बोलली की मला एग्स माझे फ्रीज करायचे आहेत, कारण मला पार्टनर नाही मिळालेला अजून, आणि फ्रीज केले. तर अशी ही टेक्नॉलॉजी आहे जिथे आम्ही बऱ्याचशा मुली हल्ली आहेत ज्या करिअरमध्ये आहेत किंवा अभ्यास करतायत, त्यांना अपॉर्च्युनिटी नाही मिळत यु नो की लग्न करायचं, किंवा त्यांना फोकस आहे वेगळा आहे लग्न इतक्यात नाही करायचं. पण ॲट द बॅक ऑफ द माइंड तुमची काळजी असते की बाबा माझी फर्टिलिटी रेट जसं मी बोले वयाप्रमाणे खाली होत जातात, तर ते आपण बायोलॉजिकल क्लॉक जो म्हणतो तो कसा बंद स्टॉप करायचा. तर त्याच्यासाठी ही ट्रीटमेंट आहे एग फ्रीझिंग. तर नॉट ओनली फॉर सोशल रिझिंग यु नो सोशल रिझन्ससाठी फ्रीझिंग करू शकतो आपण, म्हणजे लवकर मुलं व्हायचं किंवा एज्युकेशन किंवा अपॉर्च्युनिटी नाही मिळाली, पार्टनर नाही मिळाला. पण इव्हन कॅन्सरच्या पेशंटसाठी एग फ्रीझिंग हे वापरलं जातं. सध्या माझ्याकडे बरेच पेशंट्स आहेत जे कॅन्सरची ट्रीटमेंट घेत आहेत. कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे कधी कधी प्रीमेच्युअर मिनोपॉज येऊ शकतो, कारण ते औषध एकदम स्ट्रॉंग असतात आणि ते ओव्हरीवर अफेक्ट करू शकतात. सगळ्यांमध्ये होतो असं नाही, काही पेशंट्समध्ये होऊ शकतो. तर बरेचसे सेंटर्स आम्ही ऑफर करतो की ह्या पेशंट्सचे फ्रीझिंग करू शकतो. आणि आता जी ही यु नो कॅन्सर म्हटल्यावर पेशंट्सना लगेच ट्रीटमेंट हवी असते. आणि पूर्वी कसं कॉन्सेप्ट होता की पाळीच्या दुसऱ्या दिवशीच आम्ही ट्रीटमेंट चालू करू शकतो, पण तो कॉन्सेप्ट सगळा बदलला आहे. आणि आता म्हणजे पेशंट परवा माझी पेशंट आली ती 7व्या दिवशी आली पाळीच्या, 8व्या दिवशी तिचं ऑलरेडी एक अंड तयार होतं. तर आमचे असे प्रोटोकॉल्स आहेत आता की आम्ही
18 दिवसापासून पण चालू करू शकतो आणि तिला लगेच मी चालू केलंय आणि आम्ही तिचे एक्स फ्रीज करून आणि पुढच्या आठवड्यात लगेच ती ऑपरेशनला पण जाईल किंवा किमोथेरपी रेडिओथेरपी जे काय प्लॅन आहे. त्यामुळे फक्त 15 दिवस लागतात आम्हाला ती स्त्रीबीज काढायला. मग काही कॅन्सर हा एक हे दुसरी गोष्ट म्हणजे एंडोमेट्रिओसिस. यु नो लहानपणी फार होतं ॲडॉलेसंट एंडोमेट्रिओसिस आम्ही बोलतो म्हणजे 16-17-18 वर्षी एंडोमेट्रिओसिस होतो आणि हे ना मला कळवळून बोलायचं कारण माझ्याकडे इतके पेशंट्स येतात एंडोमेट्रिओसिसचे आणि त्यांची स्त्रीबीज खल्लास झालेली असतात कारण ऑपरेशन करून करून ती ओव्हरी डॅमेज होते आणि ऑपरेशन पण नाही पण इव्हन डिझीज डॅमेज करतो त्या ओव्हरीला. त्यामुळे जर एखादी पेशंट आमच्याकडे येते जी 17-18 वर्षाची असेल आणि तिला अजून 5-6 वर्ष लग्न करायला तर आम्ही तिला औषधं देतो. हे फार महत्वाचं आहे की पेशंटनी पण औषधं सोडली नाही पाहिजेत कारण एंडोमेट्रिओसिस परत परत होऊ शकतो आणि तो परत परत झाल्याने डॅमेज होऊ शकते. त्यामुळे औषधं घ्यायची आणि त्याच्यानंतर मग तिला एग फ्रीझिंगचा ऑप्शन पण आम्ही ऑफर करतो की बाबा हे डिझीज प्रोग्रेस होऊन एखाद्यास अंडी खलास होऊन जातील तर ती ही अंडी फ्रीज कर. आणि एग फ्रीझिंग नक्कीच लागतं असं नाही, हे एक इन्शुरन्स पॉलिसी आहे. सपोजिंग तुमचं लग्न झालं आणि तुम्हाला नॅचरली झालं तर तुम्हाला तुमची स्त्रीबीज वापरायची काही गरज नाही पण एक इन्शुरन्स पॉलिसी आहे की काय प्रॉब्लेम आला तर ही आपल्याला उपयोगी पडते. नक्कीच खऱ्या अर्थानं तंत्रज्ञान हे अतिशय विकसित होत चाललेलं आहे आणि त्यामुळे वंध्यत्वावर अगदी सोप्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं मात केली जाऊ शकते. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान आम्हाला माहिती दिली त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. टॉक टाइम मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. पाहत रहा IBN लोकमत.